आलेला टँकर पलटी होऊन आगीत जळून खाक झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पाहूयात ही बातमी. खंडाळा तालुक्यातील MIDC मध्ये एशियन पेंटला केमिकल घेऊन आलेला टँकर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर विप्रो कंपनीच्या अलीकडे पलटी झाला व टँकरला अचानक लागलेल्या आगीत टँकर जळून भस्म झाला. टँकर क्रमांक GJ12BV2682 सकाळी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पहाटे 4 सुमारास खंडाळा MIDC मध्ये एशियन पेंट केमिकल घेऊन आलेला टँकर सर्व्हिस रोडच्या ठिकाणी अचानक पलटी होऊन टँकरला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची ज्वाला खूप मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नेमके टँकरमध्ये कोणते केमिकल आहे या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नव्हती. त्यामधील केमिकल बाहेर आल्याने निघत असलेल्या आगीच्या ज्वाला उपस्थितांचा थरकाप उडवत होत्या.